नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी टॉप कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांची जे कर्जमाफीचा जो जी आर नवीन आलेला आहे त्याविषयी माहिती पाहणार आहोत। ह्या जी आरमध्ये नक्कीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी ठोस पावले काय शासनाने उचलली आहेत का, हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। खरोखरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का हा एक प्रश्नच आहे। तरी आज आपण ह्या व्हिडिओमधून ही सर्व माहिती पाहणार आहोत। तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। चला तर मग व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, हाच तो जी आरचा विषय पहा। सन 2023-24 मधील अर्थसंकल्पित तरतुदीचे वितरण करण्याबाबत, म्हणजेच अवेळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी यासाठी अर्थसहाय्य हा जी आरचा विषय आहे। जी आर दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजीच आहे। तर याची प्रस्तावना पहा। राज्यातील फेब्रुवारी ते मार्च 2014 मध्ये अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीकरता आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करून तसेच स्थायी आदेशानुसार मदत उपलब्ध करण्याकरिता महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 20/3/2014 निर्गमित करण्यात आला आहे। याच कालावधीसाठी या विभागाचे शासन परिपत्रक आहे, ते आपण पाहू शकता। 26/3/2014 नुसार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पॅकेज मंजूर करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत। तसेच राज्यातील नोव्हेंबर व डिसेंबर 2014 मध्ये अवेळी पाऊस व गारपीटीमुळे जीवित व वित्तहानीपोटी आपद्ग्रस्तांना मदत व सवलत महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 4/2/2015 घोषित करण्यात आले। तदनुसार या विभागाच्या शासन परिपत्रक गारपीट 2/26/3/2015 नुसार व्याजमाफी करण्यात आली आहे। तसेच फेब्रुवारी ते मार्च 2015 मध्ये झालेल्या अवेळी पाऊस व गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही शासनाने सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती, आपण यामध्ये पाहू शकता सहकारी कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती ही दिलेली आहे। व कर्जावरील व्याजमाफी, जे आपण सहकारी संस्थांचे व बँकांचे कर्ज घेतले आहे त्याच्यावरील कर्जावरील व्याजमाफी या सवलती दिलेल्या आहेत, म्हणजे अगोदर दिलेल्या होत्या 2014-15 यानुसार। सन दिनांक 2023-24 अखेर 10,92,259 एवढे प्रस्ताव निधी अभावी प्रलंबित असल्यामुळे, आपण प्रस्ताव पाहू शकता 10,92,259 हे निधी अभावी प्रलंबित होते। सन 2023-24 ची मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद वगळता ₹11,00,000 पुरवणी मागणी सन 2023 च्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आली होती। त्या अनुषंगाने ₹11,00,000 इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, म्हणजेच 11 लाख इतका निधी शासनाने वितरित केलेला आहे। आता शासन निर्णय पहा। सन 2023-24 वर्षात अवेळी पाऊस गारपीट आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी कुठली आहे ते पहा। फेब्रुवारी ते मार्च 2015 मधील आहे ही। तर अर्थसहाय्य या लेखाशीर्षकाखाली जुलै 2023 च्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे 11 लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे। म्हणजे ही जी रक्कम आहे ते फेब्रुवारी ते मार्च 2015 च्या शेतकऱ्यांसाठी लागू असेल। तर त्यानंतर पुढे पहा। सदर रकमेपैकी नियोजन व वित्त विभागाने मान्यतेने ₹11,00,000 फक्त एवढ्या निधीचे वितरण करण्यास व शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे। सदर तरतूद संबंधित संस्थांना अदा करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। तसेच लेखाधिकार
व अधीन शासन सरकार, आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व असवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर रकमेचा विनियोग विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार करण्यात यावा, तसेच योजनेवर आलेल्या विकास मंडळ निहाय खर्च व लाभार्थींची संख्या यांची माहिती नियोजन समितीच्या योजना माहिती प्रणाली वर दर महिन्यात भरण्यासाठी कार्यसन 1700 पाठवण्यात यावी. फेब्रुवारी ते मार्च 2015 अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांसाठी होता, यामध्ये 2023 काहीही नवीन नाही. हा जो प्रस्ताव होता तो 2023 रोजी मंजूर करण्यात आला, त्यासाठी हा जीआर 2023 रोजी वितरित करण्यात आलेला आहे. तर त्यानंतर पुढला पहा, सदर हू रक्कम मागणी क्रमांक 2, इतर खर्च, अवेळी पाऊस व गारपीट, आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावर व्याजमाफी या लेखा शीर्षकाखाली सन 2023-24 वर्षासाठी उपलब्ध झालेल्या तरतुदीतून सदर रक्कम खर्च करण्यात यावी. मित्रांनो, हा जी आर होता, हा जी आर 2014-15 जे आपद्ग्रस्त शेतकरी होते त्यांच्यासाठी हा जी आर होता. यामध्ये 22-23 कुठेही उल्लेख नाही. तरी माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.